खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार महाराष्ट्र. खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनेलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, अंगणामध्ये तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांना मराठी संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. घरामध्ये प्रत्येक मराठी संस्कृतीमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये दिवसाची सर्वात पहिली सुरुवात ही आपल्या देवघरातील सर्व देवांची पूजा करून आणि त्यानंतर आपल्या दावणीला असलेल्या, आपल्या गोठ्यामध्ये असलेल्या, आपल्या अंगणामध्ये असलेल्या जातीवंत देशी गोवंश त्यापैकीच एक म्हणजे खिलार आणि त्या वासराची पूजा ही आवर्जून प्रत्येक कुटुंब हा नेहमी करत असतो. मंडळी, आजची मुलाखत ही आपण खास पाहत आहोत ती विलासराव बबनराव काळोखे आणि त्यांचा मुलगा मयूर काळोखे यांच्या दावणीच्या या सर्व देशी गोवंशाची आणि स्पेशली खिलार या गोवंशाची आपण आज माहिती आणि मुलाखत घेणार आहोत. खिलार गाईचं महत्त्व हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात उच्च स्तरावर मानले गेले आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाच्या दावणीला जातीवंत खिलार गाय असणे हे खूप गरजेचे आहे. आणि त्यातच आता अजून एक नवीन भर पडले आहे की बैलगाडा शर्यतबंदी उठल्यामुळे आता खिलारचे दिवस हे अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसणार आहेत. तर पाहूया अधिक माहिती आजच्या व्हिडिओमधून. मी विलास बबनराव काळोखे, तळेगाव दाभाडे. आम्ही आई वडील आणि सात भाऊ होतो, एक बहीण. आमचं कुटुंब खूप हलाखीचं होतं. त्यानंतर आम्ही गाईचा गोठा केला. गाईचा गोठा करत असताना त्या गाईनी जवळजवळ 5-6 बछडे दिली. शेवटी ती गाय म्हातारी होऊन गेली, पण आमचं त्या गायीमुळं पूर्ण कुटुंबाचं संरक्षण झालं. कधी विघ्न आले नाही आमच्या इथं गाईमुळं. त्यामुळं गाई आम्ही लहानपण, मी जवळजवळ 8 वर्षापासून गोठ्यातच असतो होतो आणि आता माझं जवळजवळ 58 वय. पण गाईचं महत्त्व मला कळलेलं आहे. आमची आई या गाईच्या गोपालामुळं 101 वय झाले तरी अजून आई आमची सगळं तिला बोलता येतं, समजतंय, ज्ञान आहे. आम्ही गाईंचा खिलार गाईंचा पाळल्यामुळं आमच्या नातवंडाला आम्ही त्यांचं दूध देतो. त्यामुळं दोन्ही नातवंड, मुलीचं पण आणि मुलाचं पण, दोन्ही चपळ झालेली आहे, त्यांची तलक बुद्धी झालेली आहे. त्यामुळं आम्हाला गाईचं पूर्ण ज्ञान आलेलं आहे. आणि खिलार हे आम्ही शक्यतो जास्त आम्ही प्रिफरन्स देतो. सर्व जातीच्या गाया माझ्याकडे आहे, जवळजवळ 40-50 गाया सर्व जातीच्या आहेत. देवणी आहे, लाल कंदार आहे, कांकरीच आहे, खिलार आहे. हां, खिलार जास्त आहेत माझ्याकडं. आणि त्यांची वस्त्र ही अशी चपळ आहेत. असं आम्ही संपूर्ण गायांचं पालन करतो. मुलापेक्षा जास्त जीव लावतो त्यांना. आम्ही सकाळ संध्याकाळ त्यांना फिरायला नेतो. आमच्या दिवसाची सुरुवात अशी असते की आम्ही पहिलं देवीचे दर्शन घेऊन गायीची पूजा करतो आणि गायीचं गोमूत्र संपूर्ण घरामध्ये शिंपणतो. कारण बाहेरची विघ्न येत नाही, त्यांनी आजार दूर होतात आणि शांत आणि सगळे हसत खेळत राहतात. गोमूत्राचं एवढं महत्त्व आहे की गोमूत्रामुळं किडनी स्टोन, लिव्हरचे आजार हे संपूर्ण बरे होत असतात. त्यामुळं आम्ही गोमूत्र संपूर्ण घरात आणि अवतीभोवती शिंपडत असतो. नाही, तू बोल ना. पूर्वीचा आपलं गोठा बिठा काय मोठे तर आई, आता तुमची मुलं आणि नातवंड घरातली सगळेजण करतात, कसं वाटतं आता हे पाहताना? माझे आजोबा, वडील आणि मी आजपर्यंत या खिलार जातीच्या गोवंशाचं आम्ही पालन करतो. याच्या पुढं माझा मुलगा आणि माझा नातू हे पण सांभाळ करतील. माझं नाव विलास बबनराव काळोखे, तळेगाव दाभाडे, मावळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे.
तर अशा प्रकारे आपण काळोखे कुटुंबाकडून अधिक माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. जुन्या काळातील त्यांचं खिलार संगोपन असेल, देशी गाय संगोपन असेल आणि आत्ताचं असेल, तर आत्ताच्या काळात देखील चांगल्या प्रकारे त्यांनी सांभाळून ठेवलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मयूर काळोखे यांच्या दावणीची एक विशेष गोष्ट म्हणजे हा गोठा त्यांच्या घराच्या शेजारीच आहे. आणि आत्तापर्यंत आपण चॅनलच्या माध्यमातून एवढा सुंदर गोठा किंवा सध्याच्या युगाचा जास्तीत जास्त वापर करून कशा पद्धतीने एका चांगला गोठा हा जनावरांसाठी करता येऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मयूर काळोखे यांचा गोठा. जर तुम्ही कधी तळेगाव मावळ तालुक्यामध्ये आला तर आवर्जून त्यांना फोन करून त्यांच्या दावणीला भेट द्या. गायींना सिमेंटचं किंवा फरशीचं हे न करता तिथे मातीचं भुसभुशीत असलेलं त्यांच्यासाठी की जे योग्य आहे तशा पद्धतीचं त्यांनी गोठ्यामध्ये रचना केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. तशाच पद्धतीने गोठ्यामध्ये अजून काही वेगवेगळ्या गोष्टी देखील पाहण्यासारख्या आहेत की गाई गुरांसाठी जे काही पाणी पिण्याची व्यवस्था आहे ती देखील कशा प्रकारची आहे ते तुम्ही पाहू शकता की जी खूप काळाच्या याच्यानुसार गरजेची आहे की त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढं ते पाणी पिऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे गोठ्यावरती CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीद्वारे त्यांचं लक्ष हे व्यवस्थित आहे. गाई गुरांची तब्येत असेल या सर्व गोष्टींवर ते व्यवस्थित घरातून किंवा ते ऑफिसला असताना देखील लक्ष ठेवू शकता की अशा प्रकारचा सुसज्ज असा गोठा. जुन्या काळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात गोठ्याला कौलांचा वापर किंवा घरांना कौलांचा वापर केला जायचा. अशाच पद्धतीचा कौलांचा वापर यांनी देखील गोठ्याला केलेला आहे की जेणेकरून तो गोठा जास्तीत जास्त हवेशीर आणि थंडगार राहावा की जो जनावरांना जास्त उपयोगी पडेल. पाहूया अधिक माहिती आपण मयूर काळोखे यांच्या माध्यमातून. नमस्कार, मी मयूर विलास काळोखे, राहणार तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. माझा हा गोठा 8 गुंठ्यात आहे. मी सगळं मुक्त संचार असा गोठा केलेला आहे. गायनला जेवण द्यायला तरी त्याला एक वेगळी ट्रॅक केलेला आहे, ज्यांनी गायनमध्ये भांडणं होतात ती होणार नाही. पाणी प्यायलाही सेन्सरचे बाऊल बसवलेले आहे, म्हणजे त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी देता येईल. गाड्यांना राहायला 2 खोल्या केलेल्या आहे, त्यांच्या खुराकाला एक वेगळी खोली आहे आणि हे मुक्त संचार आहे. मी खाली अख्खं फ्लोरिंग मी बरेच गोठे फिरलो हे असं करण्याच्या आधी सगळ्यांचा एक अनुभव घेतला. आणि त्यानंतर आम्ही एक प्रयोगदेखील केला, गायींना काँक्रीटवरती बांधलं, मुरमावरती बांधलं आणि मॅटवरती बांधलं, मोकळं सोडलं, तर गायी नेहमी येऊन त्या मुरमावरतीच बसायच्या. तर मग आम्ही तीच पद्धत इथं केली, खाली मुरूम टाकला. आज शेणाने ते इतकं सुंदर भुसभुशीत खत तयार झालेलं आहे, ते आपण झाडांना टाकलं, ते प्युअरेस्ट फॉर्म ऑफ खत म्हणता येईल त्याला. ते झाडांना टाकलं तर झाडं एकदम, मी आता माझ्या शेतामध्ये सगळी ते खत वापरलेलं आहे, ते इतक्या सुंदररीती झाडं उमालतात, त्यांचा मोहर इतका सुंदर येतो, फळे इतकी चांगली येतात, याचा मी अनुभव गेले 2-3 वर्षामध्ये करतोय. आता थोडंसं आम्हाला हे सांगा की आता आम्ही बघितलं की तुमचा गोठा हा गार्डनचा पण तुम्ही वासरांना चालण्यासाठी एरिया केला आहे, त्यात इथं लहान मुलांना खेळण्यासाठी, तर तुमच्या घरातील मुलांचं आणि हे कशा प्रकारे इंटरॅक्शन इथं असतं? माझा मुलगा सकाळी उठल्या त्याला गोठ्यात आणावं लागतं. त्याला झोपायच्या आधी 6-6:30 आम्ही सगळे आम्ही कामाला गेलो, घरातली गायांची पूजा झाली की कामाला गेलो की संध्याकाळी 6 सगळे लहान मुलं, घरातले आई वडील, आजी आजोबा सगळे इथं येतो. इथं 10 इथं जेवतो. गायांची वासरं वगैरे सगळी मोकळी असतात, पोरं खेळतात, वासरांसोबत खेळतात आणि 10 सगळे मग घरी जातो. आता आम्ही बघितलं की तळेगाव शहर पण आता खूप मोठं औद्योगिकरण, MIDC, मोठ्या मोठ्या कंपन्या, आता एक शहर म्हणलं तरी तळेगावला चालू शकतं. मग तुमचं शिक्षण कुठे झालं आम्हाला सांगा. आत्ताच्या युगामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात गोपालन करता, याच्या मागचं प्रेरणा किंवा ही कोणाकडून, तुमच्या घरातील आई वडिलांकडून, कोणाकडून ही तुम्हाला मिळत? नाही, माझे पंजोबा, आजोबा, वडील हे आमच्या घरात गाई आधीपासूनच आहे आणि माझं शिक्षण सिव्हिल इंजिनियर झालं आहे आणि ते आवड असल्यामुळं घराच्या शेजारी माझे 2 ठिकाणी गोठे आहे. एक इथं आहे, इथं काही जनावरं असतात आणि काही शेतावर असतात. इथं मला जास्त जनावर ठेवत नाही मी, त्यांना मोकळी जागा भेटली पाहिजे आणि सगळं भेटलं पाहिजे. इथं आमचं पटांगण आहे, रोज सकाळी गडी सगळ्यांना मी असन तो असन सगळ्यांना फिरून चक्कर मारून आणतो आणि गोठ शेतावरती तर ते अख्खं मोकळं राहणे माझं, ते दिवसभर जनावर मोकळं फिरून, तिकडे देखील मुक्त संचारच आहे, सगळे फिरून वगैरेच असतात.
तुम्ही आता म्हटले की आम्ही तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आणि तुम्ही स्वतःच्या तुमचा व्यवसाय आहे, उद्योग आहे, तर तुम्ही ते करून हे सांभाळायला कसं काय जमतंय किंवा कशा प्रकारे तुम्हाला हे मॅनेज करता तुम्ही? नाही, मी एकदम सगळी सोपं सिम्पल पद्धत ठेवलेली आहे, सगळ्यांना मुक्त संचार ठेवले, म्हणजे शेण काढायचा विषय नाही, गोमूत्र काय करायचा विषय नाही, आणि ह्या मुक्त संचारामुळे माझ्या गायी देखील घाण होत नाही. ते एकदम तुम्ही बघितलं ना, गाया चकचकीतच असतात, त्यांना धुवायची गरज नाही, मला वेळ एवढा लागत नाही ज्या इतरांना वेळ लागतो की त्यांना पाणी पाडायचं आहे काय, मला फक्त 3 टाईम त्यांना वायरण चारण द्यायचं आहे, तेच द्यावं लागतं. आता तुमच्याकडं कोणकोणते देशी गोवंश आहे आणि त्यातल्या त्यात खिलार तुम्ही इथून पुढे जास्त सांभाळणार आहे, त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. माझ्याकडं प्रामुख्याने सगळ्यात जास्त खिलार आहे, त्याच्यानंतर कांक्रेज जाती आहे, त्यांच्या देवणी, लाल कांदार आणि कपिलांच्या थोड्या जाती आहे, म्हणजे नामशेष व्हायला आपल्या महाराष्ट्राच्या जाती आहे सगळ्या, ज्या नामशेष व्हायला लागल्या होत्या महाराष्ट्रातनं, मी त्यातल्या त्यात एक चांगलं प्युअरेस्ट ब्रीड ते आपल्या इथं सांभाळ करायचा प्रयत्न करतो आहे आणि चांगल्या जातीवंत गाया वासरं हे तयार करतो आहे. थोडंसं त्याबद्दल सांगा की आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देशी गाईचं हे खूप महत्त्व आहे, मग त्या दृष्टिकोनातनं मी सर्वजणांना देखील आवाहन करतो, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कमीत कमी एक देशी गाय खिलार आपल्या दावणीला आवर्जून वेळात वेळ काढून सांभाळा. नाही, सगळ्यांनी माझ्या इथं येऊन पाहिलं ना तर त्याला जास्त वेळ देखील लागत नाही, जास्त जागा देखील लागत नाही, आणि आपल्या घरी आपली मुलं असतील, आपल्या स्वतःला एक पौष्टिक दूध, खिलारचं जे दूध आहे, आता तुम्ही तर माझा मुलगा पाहिला असता, तो इतका 1.5 वर्षाचा आहे, इतका चपळ आहे, तो 9 महिन्याचा असताना घोडस्वार करतो आहे, त्याचे व्हिडिओज आहे, म्हणजे इतका चपळ, त्याला लहानपणापासून खिलारचंच दूध चालू आहे, आणि त्यामुळं काय अवघड नाही, एकदम माझ्या पद्धत माझ्या इथं येऊन पाहिलं तुम्ही की त्याला वेळ लागत नाही किंवा कष्ट नाही आहे, एकदम सोप्या पद्धतीने 3 टाईम आपण असं फिरायला येतं नुसतं चारं देऊन जायचं, बाकी त्याला काहीच बघावं लागत नाही. सगळ्यांनी आवर्जून खिलार जाती ह्या पाळल्या पाहिजे, आपल्या घरी आपल्या दावणीला एकदम सोपं छोट्या जागेत देखील होतं आहे, ते हे तुम्ही माझ्या इथे येऊन पाहू शकता. कोणी जर तळेगाव भागात मावळामध्ये आलं तर आवर्जून माझ्या इथं माझ्या दावणीला भेट द्या, माझा गोठा पहा, माझं एकदम सिस्टीम पहा, एकदम सोपी पद्धत आहे, ज्यांनी ज्यांना वाटतं की गोवंश पाळणं खिलार पाळणं हे खूप अवघड आहे, हे ते काही नाही आहे, तुम्ही माझ्या इथं येऊन पाहू शकता, एकदम सोपी पद्धत आहे, काही वेळ द्यावा लागत नाही, काही नाही काही नाही, आणि तो वेगळाच आनंद आहे, म्हणून सर्वांनी खिलार पाळलं पाहिजे आणि कुणाला काय वाटत असेल तर माझ्या इथं येऊन पाहावं. आता तुम्ही तुमच्याकडे आम्ही पाहतो की बऱ्याचशा प्रमाणात एवढी गुरं आहेत, तर तुम्ही यांचं चाऱ्याचं खुराकाचं नियोजन कसं करता? बरेच माझ्या इथं हे देखील मी पेरलेलं आहे, ज्वारी कुट्टी ही माझ्या इथंच होती, स्वतःच्या शेतात होती, आणि आंबोन हे बाहेर न येतं त्यामुळं ते सगळं मॅनेज होतं. माझं नाव मयूर विलास काळोखे, तर राहणार तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे. माझा संपर्क नंबर आहे 95523333. धन्यवाद. तर अशा प्रकारे मंडळी आपण मयूर काळोखे यांच्याकडून त्यांनी कशा प्रकारे गोठा केलेला आहे चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला आवर्जून सांगेल की जर तुम्ही या क्षेत्रामध्ये देशी संगोपन करणार असाल तर आवर्जून यांच्या दावणीच्या गोठ्याला, यांच्या दावणीशी जनावरांची भेट आवर्जून घ्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढा सुसज्ज असा गोठा हा आवर्जून पहा, कशाप्रकारे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगलं किंवा कमी जागेमध्ये जास्तीत जास्त योग्य कसं तुम्ही करू शकता. सर्वात महत्त्वाची म्हणजे त्यांनी त्यांच्या कुटुंबाला देखील कधी जर तेथे कुटुंब हे त्यांचं घर शेजारीच असल्यामुळे त्यांच्या घरातील लहान मुलांनाही तेथील देशी आपल्या गोवंशाबरोबर जास्तीत जास्त खेळता यावे, बागडता यावे, या दृष्टीने देखील खूप सुंदर अशा प्रकारचं गार्डन देखील केलेलं आहे. त्यांची वासरं देखील गायींची तेथे चांगल्या प्रकारे खेळू शकतात या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे, आणि अशा प्रकारे आपण मयूर काळोखे यांच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आज ही जास्तीत जास्त माहिती घेतलेली आहे. मंडळी, तसं पाहायला गेलं तर शर्यतबंदी उठल्यानंतर किंवा शर्यतबंदी च्या अगोदरच्या काळामध्ये खिलार गोवंशाकडे सर्वात जास्त दुर्लक्ष झालेलं होतं. दुर्लक्ष झालेलं असताना देखील काही महाराष्ट्रातील शेतकरी असतील, काही कुटुंब असतील, यांनी जास्तीत जास्त गायी संगोपन करण्याचं काम केलेलं आहे, आणि या सर्वांच्या कार्याला आपण सलाम करूया आणि अशाच प्रकारे यांच्याकडून देशी संगोपन व्हावं यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि मंडळी, उद्याच्या भागामध्ये
मयूर काळोखे यांच्या शेतावरील गोठ्यामध्ये आपण जाणार आहोत. तेथे असलेले जवळपास 8 ते 10 खिलार गाई आणि इतर गोवंश देखील पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर उद्या पोहोचूया आपण त्यांच्या शेतावरील गोठ्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांचं शेत हे एका डॅमच्या बाजूला असल्यामुळे यांची गाईगुरं ही रोज चरायला जवळपास बरेचसे 4-5 तास ही बाहेर त्या रानामध्ये किंवा त्या डॅमच्या बाजूला जात असतात. आपण या सर्व गोष्टीचं आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जवळपास खिलार गाईंबरोबर यांच्याकडे काही इतर देशी गोवंश देखील ते सांभाळून आहेत की त्यांचा प्रयत्न आहे की देशी गोवंश वाचला पाहिजे आणि त्यामध्येच आपला खिलार गोवंशाचे जास्तीत जास्त चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सध्या घडत आहे. मंडळी, हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून करा ही आग्रहाची विनंती आहे, कारण इथून पुढे आपण खिलारच्या खूप नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत आणत आहोत. त्या तुम्हाला कळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब असणे खूप गरजेचे आहे. धन्यवाद. महाराष्ट्राची शान.